कोल्हापूर जिल्ह्यासाठी दहा हजार अँटीजेन किट उपलब्ध झाली आहेत खासगी दवाखान्यांनी मागणी केल्यास त्यांना प्रत्येकी पंचवीस किट देण्यात येतील अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली घरी उपचार सुरू असणारे आणि होम क्वारंटाईनचा शिक्का असलेल्या व्यक्ती घराबाहेर पडल्यास त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येईल असा इशाराही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणखी दहा हजार अँटीजन टेस्टिंग किट उपलब्ध झाली आहेत त्यापैकी दोन हजार किट आयसोलेशन हॉस्पिटलसाठी देण्यात आली आहेत अशी माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी दिली कोरोनाच्या भीतीमुळं खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ होतीये कोविड टेस्ट करून घ्या अशी सूचना केली जाते या पार्श्वभूमीवर खासगी दवाखान्यांनी मागणी केल्यास त्यांना प्रत्येकी पंचवीस अँटीजन टेस्टिंग किट देण्यात येतील असं जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितलं सर्वच दवाखान्यांनी सामाजिक बांधिलकी राखत रुग्णांवर तातडीनं उपचार करावेत अशा सूचना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत देण्यात आल्या आहेत खाजगी दवाखान्यामध्ये अतिरिक्त पाचशे अठ्ठेचाळीस बेड कोविडसाठी तयार करण्यात आले आहेत त्यामध्ये दोनशे तेवीस बेड ऑक्सिजन युक्त आहेत एकशे चौतीस आय यू एक्केचाळीस व्हेंटिलेटरयुक्त युक्त तर एकशे एक्क्याण्णव साधे बेड उपलब्ध आहेत घरी उपचार सुरू असणारे आणि होम क्वारंटाईन मधील काही व्यक्ती बिनधास्त फिरत असल्याच्या तक्रारी आहेत अशा व्यक्तींनी घराबाहेर पडू नये अन्यथा त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला जिल्ह्यातील तीन हजार शंभर पॉझिटिव्ह रुग्णांवर घरी उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली